चलो नमस्कार सगळ्यांना बघा आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये एक नवीन पार्ट आपण कव्हर करतोय कंपनीची प्रशासकीय रचना आपण पाठीमागे अभ्यासलेली आहे आणि आता प्रशासकीय रचनेच्या नंतर पुढचा जो, जो भागे भागे आपला जो भाग आहे बघा त्या भागाला आपण त्या ठिकाणी सुरुवात करतो ठीक आहे सरळ त्या ठिकाणी मी तुम्हाला प्रशासकीय रचनेमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे जे आहेत त्या मुद्द्यावरती आपल्या पाठीमागच्या तासामध्ये बोलून झालेला आहे मग त्या महत्त्वाच्या मुद्द्यामध्ये आपण जर बघितलं बघा तर कंपनीची ब्रिटनमधली तुम्हाला मी रचना सांगितली होती ओके ब्रिटनमधली रचना मग ब्रिटनमध्ये जर आपण बघितलं बघा सगळ्यात वरती त्या ठिकाणी ब्रिटनची राजा किंवा राणी आहे त्याच्या खाली जर आपण आलो बघा त्या ठिकाणी ब्रिटनचं पार्लमेंट आहे नंतर त्या ठिकाणी नियामक मंडळ आहे तर नियामक मंडळाच्या खाली जर आपण गेलो तर लक्षात ठेवायच्या ही जी कंपनी आहे बघा त्या कंपनीचं संचालक मंडळ आपल्याला पाहायला मिळते आणि या संचालक मंडळाचा जर आपण विचार केला बघा तर संचालक मंडळाच्या खाली दोन बोर्ड आहेत एक बीओडी आणि सेकंड आहे बघा तर एक बी त्यानंतर जर आपण बघितलं बघा तर पुढचं स्ट्रक्चर किंवा पुढचं जी रचना आहे ती आहे भारतातली मग त्या बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या मार्फत भारतामध्ये म्हणजे संपूर्ण भारत त्या ब्रिटिशांनी काय केलं तर बघा एकूण तीन प्रेसिडेन्सीमध्ये विभागलेला होता बंगाल बॉम्बे आणि मद्रास मग त्यामध्ये बंगाल प्रेसिडेन्सी सगळ्यात महत्त्वाची होती कारण की पुढचे काही कायदे आपल्याला अभ्यासायचे त्या कायद्याच्या अनुषंगाने त्या बंगाल प्रेसिडेन्सीला काय केलं तर बघा बॉम्बे आणि मद्रास ह्या दोन प्रेसिडेन्सीचे गव्हर्नरला त्या बंगाल प्रेसिडेन्सीच्या गव्हर्नरच्या नियंत्रणाखाली काय केलं का होतं त्या ठिकाणी आणलं गेलं होतं मग त्यामुळं काय झालं बघा त्या बी ओ डीच्या मार्फत त्या ठिकाणी बंगालमध्ये एका व्यक्तीला पाठवलं जायचं त्या व्यक्तीला गव्हर्नर असं बोललं जायचं बघा मग सुरुवातीला बंगालचे गव्हर्नर आहेत नंतर गव्हर्नर जनरल आहेत नंतर पुढचं पद आपण बघितलं होतं बघा भारताचे गव्हर्नर जनरल त्याच्यानंतर पुढचं एक पद आपण बघितलं होतं भारताचे व्हॉइसर आहेत आणि त्यानंतर पुढचं आपण एक बघितलं होतं बघा स्वतंत्र भारताचे गव्हर्नर जनरल ओके मग हे कायदे पण आपण पाठीमागच्या तासामध्ये अभ्यासले होते म्हणजे बघा सतराशे त्र्याहत्तरच्या कायद्याने बंगालचा गव्हर्नर हा बंगालचा गव्हर्नर जनरल झाला होता त्याच्यानंतर बघा अठराशे तेहतीसच्या कायद्याने बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारता भारताचा गव्हर्नर जनरल झालेला आहे त्यानंतर अठराशे अठ्ठावन्नच्या कायद्याने भारताचा गव्हर्नर जनरल हा भारताचा व्हायुसुराय झाला आणि पुढं आपण जर बघितलं बघा भारतीय स्वातंत्र्याचा कायदा आहे तो म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीसचा कायदा आणि या एकोणीसशे सत्तेचाळीसच्या कायद्याने भारताच्या त्या व्हाईसरॉयला स्वतंत्र भारताचं काय केलं बघा या ठिकाणी गव्हर्नर जनरल बनवलं गेलं तर असे महत्त्वाचे जे आपण ज्याला म्हणूया जे कायदे आहेत बघा त्या कायद्यानुसार काय केलेलं आहे याच्यामध्ये बराचसा जो बदल आहे तो बदल त्या ठिकाणी केलेला आहे मग आता आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये काय करायचं आहे एकदा सगळ्यांची नावं आहेत गव्हर्नर जे आहेत बघा त्यांची नावं आपण क्लिअर करूया पण नावं क्लिअर करण्याच्या अगोदर मी तुम्हाला बंगालचा पहिला गव्हर्नर म्हणजे पहिला शेवट पहिला शेवट आपण पाठीमागच्या तासामध्ये अभ्यासलेला आहे मग बंगालचा पहिला गव्हर्नर आहे बघा रॉबर्ट क्लाइव शेवटचा आहे वॉरन एस्टिंग त्यानंतर बघा बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल जर कोण असेल तर त्या व्यक्तीचं नाव लक्षात ठेवलं वॉरन एस्टिंग आहे आणि शेवटचा होतं बघा विल्यम बेंटिंग भारताचा पहिला गव्हर्नर जनरल विल्यम बेंटिंग आहे शेवटचा लॉर्ड कॅनिंग आहे त्यानंतर भारताचा पहिला व्हायसरा लॉर्ड कॅनिंग आहे शेवटचा माउंट बॅटन आहे आणि स्वतंत्र भारताचा पहिला गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंट बॅटन आणि शेवटची व्यक्ती आहे बघा ज्यांचं नाव लक्षात सी राजगोपालचारी त्याच्यानंतर आपण थोडंसं काही बदल केले होते ते बदल असे न... आहे म्हणजे काही न पदं होते बघा महत्त्वाचे मग त्यामध्ये भारताचा पहिला गव्हर्नर जनरल आहे बघा विल्यम बेंटिंग त्यानंतर ब्रिटिश हिंदुस्तानचा पहिला गव्हर्नर जनरल आहे बघा वॉरन एस्टिंग त्यानंतर जर आपण बघितलं बघा स्वतंत्रपणे भारताचा पहिला गव्हर्नर जनरल आहे लॉर्ड डल हौसी आणि स्वातंत्र्यानंतर भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण बनला बघा तर तो आहे त्या ठिकाणी लॉर्ड कॉर्नवलिस सॉरी हे आपलं हे माउंट बॅटन ओके म्हणजे हे जे नावं आहेत बघा हे नावं आपण त्या ठिकाणी प्रॉपरली इथं समजून घेतले होते आता आपल्याला काय करायचं आहे एक एक व्यक्तीची सविस्तर आजच्या भागामध्ये आपण काय करूया या ठिकाणी माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आपल्याला सुरुवात ज्यांच्यापासून करायची आहे ते आहेत बघा बंगालचे गव्हर्नर काय बोललो मी सुरुवातीला आपण बंगालच्या गव्हर्नरबद्दल या ठिकाणी चर्चा करूया आता काय करा बघा आपल्याला जर राजकीय इतिहास जर पूर्णपणे तुम्हाला समजून घ्यायचा आहे तर तुम्हाला ह्या गव्हर्नरची जी लिस्ट आहे ती लिस्ट त्या ठिकाणी तुमची क्लिअर असणं आवश्यक आहे मग त्यामध्ये पहिला मुद्दा इथं जर आपण बघितलं बंगालचे गव्हर्नर काय बोललो मी बंगालचे गव्हर्नर हे आपल्यासाठी महत्वाचे आहेत आणि जर तुम्ही या बंगालच्या गव्हर्नरचा कालखंड जर बघितला सतराशे सत्तावन्न ते सतराशे त्र्याहत्तर हा त्या ठिकाणी त्या बंगालच्या गव्हर्नरचा पूर्णपणे कालखंड आहे बघा मग आता एक मुद्दा लक्षात ठेवला बंगालचे गव्हर्नर एकूण त्या ठिकाणी सात व्यक्ती झाले बघा किती बोललोय मी सात व्यक्ती आणि या सातही व्यक्तींचे नावं आपले क्लिअर असं आवश्यक आहे त्यामध्ये पहिला जो बंगालचा गव्हर्नर आहे ज्याचं नाव लक्षात ठेवचे बघा रॉबर्ट क्लायू याला या ठिकाणी बंगालचा पहिला गव्हर्नर बनवलं गेलं सतराशे सत्तावन्न ते सतराशे साठ हा क्लायूचा कालखंड आहे त्यानंतर बघा बंगालचा दुसरा गव्हर्नर बनला हॉलवेल नावाचा व्यक्ती आहे हॉलवेलचा कालखंड सतराशे साठ आहे त्यानंतर बघा तिसरा व्यक्ती आहे व्हॅन्सी स्टार्ट काय बोललो मी व्हॅन्सी स्टार्ट या व्हॅन्सी स्टार्टचा कालखंड सतराशे साठ ते सतराशे पासष्ट आहे बघा त्याच्यानंतर पुन्हा एकदा काय केलं रॉबर्ट क्लाईव्हला बंगालचं गव्हर्नर बनवलं गेलं डबल एकदा पुन्हा ओके okay. आणि हा रॉबर्ट क्लाईव्ह पुन्हा एकदा बंगालचा गव्हर्नर बनला आणि सेकंड त्याचा जो कालखंड आहे बघा सतराशे पासष्ट ते सतराशे सदुसष्ट मध्ये काय केले त्या क्लाईव्हला पुन्हा एकदा या ठिकाणी बंगालचं गव्हर्नर बनवलं बंगा गेलंय मग आता त्यानंतर जर आपण बघितलं बघा क्लाईव्हच्या नंतर पाचवा जो व्यक्ती आहे त्या पाचव्या व्यक्तीचं नाव लक्षात ठेवचे वेरेलेस्ट नावाचा एक अधिकारी आहे बघा वेरेलेस्टचा कालखंड सतराशे सदुसष्ट ते सतराशे या ठिकाणी एकोणसत्तर आहे त्यानंतर जर आपण बघितलं बघा कार्टियर नावाचा एक अधिकारी आहे या कार्टियरचा गव्हर्नर पदाचा कालखंड सतराशे एकोणसत्तर ते सतराशे बहात्तर आहे आणि त्यानंतर सातव्या क्रमांकाला जर आपण बघितला तर सातव्या क्रमांकाचा एक अधिकारी आहे बघा वॉरन हेस्टिंग नावाचा अधिकारी आणि या वॉरन हेस्टिंगचा कालखंड सतराशे बहात्तर ते सतराशे किती बघा त्या ठिकाणी त्र्याहत्तर आहे आणि सतराशे त्र्याहत्तरला कायदा केला आणि या कायद्याने बंगालच्या गव्हर्नरला काय केलं बघा त्या ठिकाणी बंगालचं गव्हर्नर जनरल हे जे पद आहे ते देऊन टाकलं मग आता सेकंड आपल्याला काय करायचं बघा बंगालचे जे गव्हर्नर होऊन गेलेले आहेत गव्हर्नर जनरल मग बंगालचे गव्हर्नर जनरल पुन्हा दहा व्यक्ती आहेत बंगालचे गव्हर्नर जनरल एकूण व्यक्ती किती बघा दहा आणि या बंगालच्या गव्हर्नर जनरल पदाचा एकूण कालखंड अठराशे सतराशे त्र्याहत्तर ते किती बघा अठराशे तेहतीस हा बंगालच्या गव्हर्नर जनरलचा एकूण कालखंड आहे बघा नावं लक्षात ठेवतोय आतापर्यंत काय झालं आयोगाने तुम्हाला इथं बऱ्याचदा प्रश्न असे विचारलेत की ही जे नावं आहेत बघा ह्या यांचा सिक्वेन्स जो आहे योग्य क्रमवारी आपण ज्याला म्हणूया नावांची त्याच्यावर तुम्हाला बऱ्याचदा प्रश्न आलेला आहे बघा मग मला सांगा बंगालचे गव्हर्नर एकूण किती सांगितले मी सात आहेत पहिला रॉबर्ट क्लाइव दोन नंबर हॉलवेल तीन नंबर व्हॅन्सी स्टार्ट चार नंबर पुन्हा क्लाईव आहेत पाचव्या क्रमांकाला त्या ठिकाणी वेरेलेस्ट सहाव्या क्रमांकाला कार्टियर आणि सातव्या क्रमांकाला कोण आहे बघा त्या ठिकाणी बंगालचा शेवटचा गव्हर्नर तर तो आहे वॉरन एस्टिंग आता पुन्हा आपण बंगालच्या या गव्हर्नर जनरलकडं चाललोय एकूण दहा व्यक्ती आहेत बघा दहा व्यक्ती ज्यांनी बंगालचं जे गव्हर्नर जनरल पद आहे बघा ते भूषवलंय मग त्यामध्ये पहिला जर आपण व्यक्ती बघितला जो बंगालचा गव्हर्नर जनरल आहे बघा तर त्या पहिल्या व्यक्तीचं नाव लक्षात ठेवला वॉरन एस्टिंग सतराशे चौऱ्याहत्तर ते सतराशे पंच्याऐंशी हा त्याचा पूर्णपणे या ठिकाणी कालखंड आहे बघा त्यानंतर पुढचा जो व्यक्ती आहे लॉर्ड कॉर्नवॉलिस नाव लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत चला लॉर्ड कॉर्नवॉलिस या कॉर्नवॉलिसचा जो कालखंड आहे सतराशे शहाऐंशी ते सतराशे त्र्याण्णव कॉर्नवॉलिसचा त्या ठिकाणी एकूण कालखंड आहे बघा या ड्युरेशनमध्ये ही व्यक्ती त्या ठिकाणी बंगालची गव्हर्नर जनरल होती बघा त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर पुढचा व्यक्ती आहे बघा सर जॉन शोर काय बोललो मी सर जॉन शोर आणि या सर जॉन शोरचा आपण जर कालखंड बघितला सतराशे त्र्याण्णव ते सतराशे अठ्ठ्याण्णव हा सरजॉन शोरचा पूर्णपणे एकूण कालखंड आहे बघा त्यानंतर पुढची व्यक्ती आहे रिचर्ड वेलस्ली नावं मात्र प्रत्येकाचे कन्फर्म लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत चला रिचर्ड वेलस्लीचा कालखंड सतराशे अठ्ठ्याण्णव ते अठराशे पाच हा त्याचा पूर्णपणे कालखंड आहे आणि पुन्हा एकदा काय केले हा जो कॉर्न वॉलिस आहे याला डबल काय केलं बघा बंगालचं गव्हर्नर जनरल पद देऊन टाकले आणि सेकंड टर्म त्याची आहे ती लक्षात ठेवतो अठराशे पाच म्हणजे काही महिने तो राहिला अठराशे पाचमध्ये आला परंतु काही महिने राहिल्यानंतर त्याचा थोडंसं एक छोट्याशा साथीच्या रोगाने मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्यामुळं काय झालं बघा त्याच्याऐवजी लगेच पुढच्या एका व्यक्तीला भारताचं बंगालमध्ये या ठिकाणी गव्हर्नर म्हणून पाठवलं गेलं आणि त्या व्यक्तीचं नाव लक्षात ठेवचला सर जॉन बार्ली काय बोललो मी सर जॉन बार्ली हे त्याचं नाव आहे कालखंड जर आपण बघितलं अठराशे पाच ते अठराशे सात त्या सर जॉन बार्लीचा कालखंड आहे त्यानंतर पुढचा सातव्या क्रमांकाला एक व्यक्ती आहे बघा सर मिंटो पहिला नाव मात्र कन्फर्म लक्षात ठेवचे सर मिंटो पहिला मिंटो पहिल्याचा कालखंड अठराशे सात ते अठराशे तेरा हा मिंटो पहिल्याचा एकूण कालखंड आहे त्यानंतर बघा आठव्या क्रमांकाला एक व्यक्ती आहे लॉर्ड हेस्टिंग नावाची काय बोललो मी लॉर्ड हेस्टिंग हा वॉरन हेस्टिंग आहे हा लॉर्ड हेस्टिंग आहे फरक लक्षात ठेवचे दोन्ही पण वेगवेगळे आहेत लॉर्ड हेस्टिंगचा एकूण कालखंड अठराशे तेरा ते अठराशे तेवीस हा त्या लॉर्ड हेस्टिंगचा पूर्णपणे एकूण कालखंड आहे आणि त्यानंतर बघा आपण जर बघितलं तर नवव्या क्रमांकाला एक व्यक्ती आहे बघा लॉर्ड हेस्टिंगच्या नंतर त्या व्यक्तीचं नाव लक्षात ठोचवला जॉन जॉन ॲम हस्ट काय बोललोय जॉन ॲम हस्ट अठराशे तेवीस ते अठराशे अठ्ठावीस हा त्याचा कालखंड आहे आणि दहाव्या क्रमांकाचा एक व्यक्ती आहे ज्या व्यक्तीचं नाव लक्षात ठोचवला विल्यम बेंटिंग हे दहाव्या क्रमांकाला आहे बघा आणि विल्यम बेंटिंगचा कालखंड अठराशे अठ्ठावीस ते अठराशे तेहतीस आहे अठराशे तेहतीसमध्ये कायदा केला आणि या कायद्याने बंगालचा गव्हर्नर जनरल हा कोण झाला बघा तर तो झाला भारताचा गव्हर्नर जनरल म्हणजे बंगालचे गव्हर्नर एकूण सात व्यक्ती आहेत मग त्यामध्ये पहिला रॉबर्ट क्लाई हॉलवेल वेन्सिस स्टार्ट पुन्हा रॉबर्ट क्लई वेरलेस्ट कार्टियर आणि वॉरन पाठ झाले पाहिजे ठीक आहे आणि बंगालचे गव्हर्नर जनरल पुन्हा दहा आहेत मग त्यामध्ये पहिला वॉरन हिस्टिंग आहे कॉर्नवॉलिस आहे सर जॉन शोर आहे रिचर्ड वेलसली आहे पुन्हा कॉर्नवॉलिस आहे सर जॉन बार्ली आहे मिंटो पहिला लॉर्ड हिस्टिंग जॉन ॲम हस्ट आणि शेवटचा व्यक्ती कोणी बघा या ठिकाणी विल्यम बेंटिंग हा शेवटचा बंगालचा गव्हर्नर जनरल आहे अठराशे तेहतीसचा कायदा केला आणि या कायद्याने बंगालचा जो गव्हर्नर जनरल आहे बघा या बंगालच्या गव्हर्नर जनरलला बनवलं या ठिकाणी भारताचा गव्हर्नर जनरल काय बोललो मी बंगालच्या गव्हर्नर जनरलला भारताचा गव्हर्नर जनरल बनवलं गेलं आणि मग भारताच्या गव्हर्नरचा एकूण जो कालखंड आहे अठराशे तेहतीस ते अठराशे काय बघा अठ्ठावन्न काय करा आयोग तुम्हाला प्रश्न कसा विचारत आहे आपण त्याचा अंदाज बांधू शकत नाही कधी कधी तुम्हाला काय व्हायला मिळते का ह्या का? गव्हर्नरचा कालखंड म्हणजे बघा सतराशे सत्तावन्न ते सतराशे त्र्याहत्तर बंगालचा गव्हर्नर जोड्या लावा सतराशे त्र्याहत्तर ते अठराशे तेहतीस बंगालचा गव्हर्नर जनरल अठराशे तेहतीस ते अठराशे अठ्ठावन्न भारताचा गव्हर्नर जनरल अठराशे अठ्ठावन्न ते एकोणीसशे सत्तेचाळीस भारताचे व्हाईसुर म्हणजे कधी कधी त्या पदाचा एकूण कालखंड आणि ते पद ह्या जोड्या जर तुम्हाला लावा असं विचारलं तर तेही तुम्हाला सांगता येणं आवश्यक आहे बघा ठीक आहे त्यामुळं मेन भाग लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत चला काय बोललो मी आता इथं भारताचा गव्हर्नर जनरल हे एक पद आहे आणि या भारताच्या गव्हर्नर जनरल पदाबद्दल आपण जर बोललो बघा इथं पण त्या ठिकाणी एकूण सात व्यक्ती आहेत किती बोललोय मी सात व्यक्ती नावं शंभर टक्के लक्षातच ठेवा कारण की आयोगाने इथं ते हे नावं बऱ्याचदा याच्यापूर्वी विचारलेले पण आहेत दोन ते ती तीन प्रकारचे प्रश्न कधी कधी सरळ कालखंड दिला जातो की या ड्युरेशनमध्ये नेमकं त्या पदावरती कोणती व्यक्ती होती ती व्यक्ती निवडा किंवा कधी कधी काय होतं माहितीये का लक्षात पूर्णपणे त्यांचा तो सिक्वेन्स जो आहे बघा नावाचा तो पण आपल्याला विचारला जातो त्यामुळे तुम्हाला दोन्ही पण पॉईंट माहीत असणं आवश्यक आहे मग आता भारताचा पहिला जो गव्हर्नर जनरल आहे बघा त्याचं नाव लक्षात ठेवला विल्यम बेंटिंग हा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल आहे आणि विल्यम बेंटिंगचा आपण जर कालखंड जर पाहिला अठराशे तेहतीस ते अठराशे काय पस्तीस हा विल्यम बेंटिंगचा कालखंड आहे बघा त्यानंतर चार्लस मेटकाल्फ नावाची एक व्यक्ती आहे चार्लस मेटकाल्फ कालखंड आहे बघा अठराशे पस्तीस ते अठराशे छत्तीस हा मेटकाल्फचा एकूण कालखंड आहे त्यानंतर इथं एक व्यक्ती आहे बघा लॉर्ड ऑकलँड नावाचे काय बोलले ऑकलँड ऑकलँडचा एकूण कालखंड अठराशे छत्तीस ते अठराशे बेचाळीस त्यानंतर चौथ्या क्रमांकाला लॉर्ड एलिन बरो नावाचा एक अधिकारी आहे एलिन बरोचा कालखंड अठराशे बेचाळीस ते अठराशे चौवेचाळीस आहेत त्यानंतर जर आपण बघितलं बघा हार्डिंग पहिला काय बोललो मी हार्डिंग पहिला हार्डिंग पहिला यांचा कालखंड आहे अठराशे चौवेचाळीस ते अठराशे अठ्ठेचाळीस त्यानंतर आहे बघा लॉर्ड डल हाऊसी सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती आहे डल कालखंडामध्ये भारतामध्ये बरेचसे सुधारणा कार्यपण झालेलं आहे आणि या कंपनीच्या विरुद्ध बघा भारतामध्ये जो मोठा उठाव झाला होता एटीन फिफ्टी सेवनचा त्या फिफ्टी सेवनच्या उठावामध्ये डल हाऊसीच्या जे काही त्यांनी आक्रमकता त्याच्या अगोदर दाखवलेला आहे बघा त्याचं पण बरेचसे कारणं आहेत लॉर्ड डलहौसी डलहौसीचा एकूण कालखंड आहे बघा अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे छप्पन्न आणि सर्वात शेवटी जर आपण बघितलं लॉर्ड कॅनिंग नावाचा अधिकारी आहे या कॅनिंगचा कालखंड अठराशे छप्पन्न ते अठराशे काय बघा त्या ठिकाणी अठ्ठावन्न आणि अठराशे अठ्ठावन्न मध्ये कंपनीने कायदा केला आणि कायदा करून काय केलं बघा सरळ त्या ठिकाणी या लॉर्ड कॅनिंगला जो भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल आहे त्याला काय केलं बघा पुढं भारताचा व्हायूस हे पद त्या ठिकाणी निर्माण केलं आणि या भारताच्या व्हायूसर पदावरती काय केलं बघा लॉर्ड कॅनिंगला त्या ठिकाणी प्रथमता बसवलं हो भारताचे व्हाईस प्रॉपर पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत चला बघा भारताचे काय बोलले मी व्हाईस आणि भारताच्या व्हाईसराय पदाचा कालखंड आहे अठराशे अठ्ठावन्न ते डायरेक्ट शेवट आपण करूया एकोणीसशे काय बघा या ठिकाणी सत्तेचाळीस आणि इथं मग झाले जवळजवळ वीस व्यक्ती किती बोलले मी वीस व्यक्ती यांनी भारताचं व्हाईस रायत हे पद त्या ठिकाणी भूषवलेलं आहे मग आता हे वीस व्यक्ती कोणते यांची नावं आपले प्रथमता क्लिअर असणं आवश्यक आहे ठीक आहे चला एकदा नावांचा आपण इथं हे करूया बघा भारताचा पहिलं जर व्हाईसरॉय पद आपण जर बघितलं तर बघा भारताचा पहिला व्हाईसरॉय आता मी लॉर्ड हा शब्द प्रत्येक वेळेस लिहित नाही आहे डायरेक्ट कॅनिंग असं म्हणतो बघा कॅनिंगचा जो कालखंड आहे अठराशे अठ्ठावन्न ते अठराशे बासष्ट कॅनिंगचा कालखंड आहे त्यानंतर एल्जिन पहिला काय बोललो मी एल्जिन पहिला एल्जिन पहिल्याचा कालखंड अठराशे या ठिकाणी आहे लॉरेन्सचा कालखंड अठराशे त्रेसष्ट ते अठराशे एकोणसत्तर आहे त्यानंतर लॉर्ड मेयो नावाचा एक अधिकारी आहे बघा लॉर्ड मेयो आणि या लॉर्ड मेयोचा एकूण कालखंड अठराशे एकोणसत्तर ते अठराशे बहात्तर आहे आणि मेयोच्या नंतर अजून एक व्यक्ती लक्षात ठेवला लॉर्ड नॉर्थ ब्रुक आहे आणि या नॉर्थ ब्रुकचा कालखंड अठराशे बहात्तर ते किती बघा या ठिकाणी अठराशे शहात्तर हा नॉर्थ ब्रुकचा त्या ठिकाणी एकूण कालखंड आहे त्यानंतर नॉर्थ ब्रुकच्या नंतर लिटन नावाचा एक अधिकारी आहे लिटनच्या नंतर रिपन नावाचा एक अधिकारी आहे या रिपनच्या नंतर डफरीन नावाचा एक अधिकारी आहे डफरीनच्या नंतर जर आपण बघितलं लॅन्स डाऊन नावाचा एक अधिकारी आहे लॅन्स डाऊन लँडाऊनच्या नंतर एल्जिन दुसरा हा एक अधिकारी आहे बघा काय बोललो मी एलजिन दुसरा मात्र प्रत्येकाने काय करत चला कन्फर्म लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत चला पुन्हा तेच तेच वाक्य मी रिपीट करतोय कारण की महत्त्वाचं आहे तर मग आता लिटनचा जो कालखंड आहे तो कालखंड लक्षात चला अठराशे शहात्तर ते अठराशे ऐंशी लिटनचा कालखंड रिपनचा कालखंड आहे बघा अठराशे ऐंशी ते अठराशे चौऱ्याऐंशी डफरिंगचा कालखंड आहे अठराशे चौऱ्याऐंशी ते अठराशे अठ्याऐंशी लॅन्सडाऊनचा कालखंड आहे बघा अठराशे अठ्ठ्याऐंशी ते अठराशे चौऱ्याण्णव आणि एल्जिन दुसरा यांचा कालखंड आहे अठराशे चौऱ्याण्णव ते अठराशे काय बघा या ठिकाणी अठ्ठ्याण्णव ओके कालखंड मात्र लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत चला त्यानंतर जर आपण बघितलं बघा पुन्हा काही अधिकारी आहेत एकूण वीस अधिकाऱ्यांचे नाव आपल्याला इथं कन्फर्म लक्षात ठेवता येणं आवश्यक आहे बघा मग आता एल्जिन दुसरा यांच्या नंतर जर सेकंड जर व्यक्ती कोण आला बघा की ज्याने ते भारताचं व्हायसर हे पद भूषवलं तर त्या व्यक्तीचं नाव लक्षात ठोचला लॉर्ड कर्झन अधिकारी आहे बघा लॉर्ड कर्झनचा एकूण कालखंड अठराशे अठ्ठ्याण्णव ते डायरेक्ट लक्षात ठोचेला एकोणीसशे पाच हा कर्झनचा काय या ठिकाणी एकूण कालखंड आहे बघा त्यानंतर कर्झनच्या नंतर अजून एक व्यक्ती आहे ज्या व्यक्तीचं नाव लक्षात ठोचवला मिंटो दुसरा एक सेकंड थोडासा पेन हे करून घेतो मी काय बोललो मी मिंटो दुसरा आणि या दुसरा जर आपण कालखंड जर बघितला मिंटो दुसरा मिंटो दुसऱ्याचा एकूण कालखंड आहे एकोणीसशे पाच ते एकोणीसशे दहा त्याच्यानंतर हार्डिंग दुसरा ओके पहिला पहिला पाठीमागं होऊन गेलेला आहे हार्डिंग दुसरा आणि okay, या हार्डिंग दुसऱ्याचा एकूण कालखंड आहे एकोणीसशे दहा ते या ठिकाणी किती बघा एकोणीसशे पंधरा हा त्याचा एकूण कालखंड आहे आणि त्यानंतर जर आपण बघितलं लॉर्ड चेम्स फोर्ड नावाचा एक अधिकारी आहे चेम्स फोर्ड एकोणीसशे सोळा एकोणीसशे एकवीस हा त्या चेम्स फोर्डचा कालखंड आहे लॉर्ड रिडिंग नावाचा पण एक अधिकारी आहे बघा लॉर्ड रिडिंग रिडिंगचा कालखंड एकोणीसशे एकवीस ते एकोणीसशे सव्वीस हा लॉर्ड रिडिंगचा कालखंड आहे आणि त्यानंतर सोळाव्या नंबरचा अधिकारी आहे रिडिंगच्या नंतर लॉर्ड आयर्विन नावाचा अधिकारी आहे बघा आणि या आयुर्विनचा जर आपण कालखंड पाहिला एकोणीसशे सव्वीस ते एकोणीसशे एकतीस आयुर्विन आहे त्यानंतर सतराव्या क्रमांकाला आपण जर बघितलं तर लॉर्ड विलिंग्टन नावाचा एक अधिकारी आहे या विलिंग्टनचा कालखंड एकोणीसशे एकतीस ते एकोणीसशे चौतीस आहे बघा ओके हे नावच एवढे आहेत की खतरनाक आहेत ते ठीक आहे त्यानंतर पुढचा व्यक्ती आहे बघा विलिंग्टन नंतर लॉर्ड लीन लिथगो लिन लिथगो लीनली कालखंड आहे एकोणीसशे चौतीस ते एकोणीसशे चौवेचाळीस एकोणीसाव्या क्रमांकाचा अधिकारी आहे बघा लॉर्ड वेव्हेल नावाचा अधिकारी आहे वेव्हेलचा कालखंड एकोणीसशे चौवेचाळीस ते एकोणीसशे सत्तेचाळीस आणि त्यानंतर विसाव्या क्रमांकाचा अधिकारी आहे लॉर्ड माउंट बॅटन आणि या माउंट बॅटनचा कालखंड लक्षात ठेवचे एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे काय बघा अठ्ठेचाळीस म्हणजे सत्तेचाळीस पर्यंत आहे तो लगेच पुढे त्या ठिकाणी पंधरा ऑगस्टच्या नंतर गव्हर्नर स्वतंत्र भारताचा गव्हर्नर जनरल हे पद निर्माण केलं आणि लगेच काय केलं बघा त्या पदावरतीही त्यांची नियुक्ती केली गेली ठीक आहे म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर आपल्याला जवळजवळ बघा बंगालचे गव्हर्नर एकूण सात व्यक्ती रॉबर्ट क्लाइव पसंत वॉरन हेस्टिंगपर्यंत ओके क्लाइव व्हॉलवेल व्हॅन्सी स्टार्ट रॉबर्ट क्लाइव वेरेलेस्ट कार्टियर आणि वॉरन एस्टिंग त्यानंतर बंगालचे गव्हर्नर जनरल पुन्हा दहा व्यक्ती ओके हेस्टिंग आहे कॉर्नवाली सर जॉन शोर त्यानंतर पुढचा जर बघितलं बघा रिचर्ड वेलेसली कॉर्न पुन्हा एकदा आहे सर जॉन बार्ली मिंटो पहिला लॉर्ड एस्टिंग जॉन ॲम हस्ट आणि पुढचा व्यक्ती कोणी बघा विल्यम बेंटिंग त्यानंतर भारताचे गव्हर्नर जनरल पुन्हा सात व्यक्ती त्यामध्ये पहिला आहे विल्यम बेंटिंग दोन नंबर मेटकाल्प आहे ऑकलँड आहे एलिन बरो आहे हर्डिंग पहिला डल हाऊसी आणि शेवटचा कोण बघा त्या ठिकाणी लॉर्ड कॅनिंग आहे आणि भारताचे व्हॉयसराय पुन्हा वीस व्यक्ती मग लॉर्ड कॅनिंग एल्जिन पहिला त्यानंतर सर्जॉन लॉरेन्स आहे मेयो आहे नॉर्थ ब्रुक आहे लिटन आहे रिपन आहे डफरीन आहे त्यानंतर लॅन्सडाऊन आहे एल्जिन दुसरा आहे कर्जन आहे मिंटो दुसरा हार्डिंग दुसरा चेम्स फोर्ड रिडिंग आयरविन विलिंग्टन लिन लिथगो वेवेल आणि शेवटचा व्यक्ती कोणी बघा त्या ठिकाणी माउंट बॅटन हे नावं जे आहेत हे नावं त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं प्रत्येकाला लक्षात ठेवणं या ठिकाणी आवश्यक आहे आता तुम्हाला अजून मी थोडंसं पुढे घेऊन जाणार आहे कधी कधी काय होतं माहिती आहे का तुम्हाला आयोग थोडंसं वेगळ्या लेवलला प्रश्न विचारतं तुम्हाला जे मगाशी बोललोय मी आता कायदे वगैरे म्हणजे ज्या कायद्याने तो बदल झाला ते तर आपण पाठीमागं बघितलेलंच आहे बरोबर आहे का नाही सतराशे त्र्याहत्तरच्या कायद्याने आपण जर बघितलं सतराशे काय बोललो मी त्र्याहत्तरच्या कायद्याने बंगालचा गव्हर्नर बंगालचा गव्हर्नर जनरल झाला त्यानंतर बघा अठराशे तेहतीसच्या कायद्याने इथं तुम्ही बघू शकता हे इथं पण आहे ते ठीक आहे सतराशे त्र्याहत्तरचा कायदा जर आपण बघितला तर या कायद्याने बंगालचा जो गव्हर्नर आहे बंगालचा गव्हर्नर सतराशे त्र्याहत्तरच्या कायद्याने ही व्यक्ती या ठिकाणी कोण झाली बघा बंगालचा गव्हर्नर जनरल झाली ओके त्यानंतर अठराशे तेहतीसचा कायदा आहे आणि या अठराशे तेहतीसच्या कायद्याने बंगालचा गव्हर्नर जनरल हा कोण झाला या ठिकाणी भारताचा गव्हर्नर जनरल झाला पुन्हा अठराशे अठ्ठावन्नचा कायदा आहे बरोबर आहे का आणि या अठराशे अठ्ठावनच्या कायद्याने भारताचा गव्हर्नर जनरल हा कोण झाला बघा भारताचा व्हायसर आहे आणि मग सर्वात शेवटी जर आपण बघितलं तर एकोणीसशे सत्तेचाळीसचा कायदा आहे आणि या एकोणीसशे सत्तेचाळीसच्या कायद्याने भारताचा व्हायुसर आहे नंतर स्वतंत्र भारताचा काय बघा या ठिकाणी गव्हर्नर जनरल बनलेला आहे ठीक आहे ही झाली बेसिक माहिती आता आपल्याला काय करायचं बघा इथं मी तुम्हाला जे मगाशी बोललो तो आयोग तुम्हाला कधी कधी तो पद आणि त्या पदाचा कालखंड जसं पहिलं पद मी तुम्हाला बोललो होतो बघा बंगालचे गव्हर्नर काय बोललो मी बंगालचे गव्हर्नर जोड्या लावा असा प्रश्न इथे विचारला जाऊ शकतो त्यानंतर दुसरं जे पद आहे त्या पदाचं म्हणजे लक्षात ठेवचे बंगालचे गव्हर्नर जनरल हे दुसरं पद आहे बघा बंगालचे काय त्या ठिकाणी गव्हर्नर जनरल त्यानंतर तिसरं पद आहे भारताचे गव्हर्नर जनरल भारताचे गव्हर्नर जनरल हे तिसरं पद आहे आणि चौथं पद लक्षात ठेवचे काय बघा भारताचे व्हायूस राय इथपर्यंत जरी लक्षात ठेवलं तर माझ्या मते हे एकदम सफिशियंट आहे ठीक आहे भारताचे व्हायूस हे चार पद कन्फर्म लक्षात ठेवला कारण की स्वतंत्र भारताचे गव्हर्नर जनरल दोन वर्ष आहे तर त्यामुळं ते नाही जरी लक्षात ठेवलं ते पदाचा कालखंड तर एवढं काय मॅटर करणार नाही बघा बंगालचा गव्हर्नर हे जे पद आहे बघा हे पद नेमकं कोणत्या कालखंडासाठी आहे तर सतराशे सत्तावन्न ते सतराशे त्र्याहत्तर या ड्युरेशनमध्ये तुमचं पद कोणतं आहे बघा बंगालचे गव्हर्नर त्यानंतर सतराशे त्र्याहत्तर ते अठराशे तेहतीस या ड्युरेशनमध्ये पद कोणतं आहे बंग सतराशे त्र्याहत्तर ते अठराशे तेहतीस बंगालचे गव्हर्नर जनरल त्यानंतर जर आपण बघितलं बघा अठराशे तेहतीस ते अठराशे ते अठ्ठावन्न या कालखंडामध्ये पद आहे भारताचे गव्हर्नर जनरल आणि अठराशे अठ्ठावन्न ते डायरेक्ट लक्षात ठेवचं बघा एकोणीसशे सत्तेचाळीस या कालखंडामध्ये पद कोणतं आहे तर ते आहे बघा भारताचे व्हायस रॉय जोड्या लावा हा प्रश्न इथं तुम्हाला मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त त्या ठिकाणी येण्याचे चान्सेस आहेत त्यामुळं काय करा बघा प्रत्येकाने तो पद ते पद आणि त्या पदाचा जो कालखंड आहे तो या ठिकाणी थोडक्यात लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत चला ओके यापुढे थोडंसं आता पुढचा तुमचा जो मुद्दा आहे बघा ह्या आत्तापर्यंत आपण काय केलंय जी नावं मगापासून तुम्हाला मी सांगितली तर गव्हर्नर गव्हर्नर जनरल बंगालचे भारताचा गव्हर्नर जनरल भारताचा व्हायसुराय ही जी आपण पदं जी बघितलीत बघा त्या पदामध्ये त्या नावामध्ये इथं तुम्हाला प्रामुख्याने तीन व्यक्ती असे पाहायला मिळतील तीन व्यक्ती आणि ते कोणते लक्षात घ्या बरं का आता त्यामध्ये पहिला व्यक्ती आहे बघा मिंटो पहिला इकडं आहे बघा मिंटो दुसरा कल तर काय बोललोय मिंटो पहिला मिंटो दुसरा मग कोणी गव्हर्नर असेल कोणी गव्हर्नर जनरल असेल आणि कुणी व्हायसराय असेल बघा मिंटो पहिला मिंटो दुसरा त्याच्यानंतर दुसरं एक पद आपण बघितलंय एलजिन पहिला आणि एलजिन काय बघा एलजिन पहिला एलजिन दुसरा अरे बरोबर आहे का आणि तिसरं पद आपण त्या ठिकाणी बघितलंय हार्डिंग पहिला आणि इकडे काय बघा हार्डिंग दुसरा आता हे तुम्हाला मी आवर्जून का सांगतोय त्याचं कारण लक्षात चला आपल्या इतिहासामध्ये ही एक महत्वाचं आपण ज्याला म्हणूया एक योगायोग आहे बघा आणि तो योगायोग म्हणजे असा की जे पहिले पहिले आहेत मिंटो पहिला एल्जिन पहिला हार्डिंग दुसरा काय मिंटो पहिला एल्जिन पहिला आणि हार्डिंग पहिला आणि इकडे दुसरा जे पहिले आहेत हे आपल्या आहेत बघा या ठिकाणी आजोबा हे कोण आहे तर आजोबा म्हणजे जर तुम्ही इकडं हे नातं जर आपण जर जोडले तर आजोबा आणि हे जे सेकंड आहेत ते लक्षात ठेवतो डायरेक्ट आल ते बघा त्यांच्या त्या ठिकाणी नातू म्हणून इथं आले होते समजले म्हणजे हा एक योगायक तुम्हाला आपल्या इतिहासातला माहित पाहिजे बघा त्या गव्हर्नरच्या लिस्टमध्ये जे पहिले आहेत मिंटो पहिला हार्डिंग पहिला एल्जिन पहिला हे आजोबा आहेत आणि मिंटो दुसरा हार्डिंग दुसरा एलजिन दुसरा हे डायरेक्ट नातू म्हणून काय बघा या ठिकाणी भारतामध्ये आलेले आहेत ही एक घटना आपल्याला कन्फर्म इथं माहीत असणं आवश्यक हो आहे मग आता आजच्या लेक्चरमध्ये आपण एक महत्त्वाचा कंटेंट तुमचा कवर करूया आणि तो महत्त्वाचा कंटेंट असा आहे आपल्याला बंगालच्या गव्हर्नरबद्दल या ठिकाणी चर्चा करायची आहे परंतु तत्पूर्वी हे नावं जे आहेत हे नावं तुमची त्या ठिकाणी प्रत्येकाचे क्लिअर होणं आवश्यक होतं आणि ते आपण या ठिकाणी बऱ्यापैकी आता क्लिअर केलेले आहेत आता आपल्या पुढच्या भागापासून आपण काय करू बघा डायरेक्ट एक एक व्यक्तीच्या अभ्यासाला इथं रितसरपणे काय करूया या ठिकाणी सुरुवात करूया चालेल तर थांबूया भेटू आपण आपल्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय जै महाराष्ट्र